संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाले आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचाराची राळ आता उठलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली जाहीर सभा ही भेवंडी तालुक्यातील अंबाडी या परिसरात होते ज्या ठिकाणी त्यांच्यासमोर जे त्यांचे उमेदवार आहेत महादेव घाटा यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे यांच्यासोबत जी थेट लढत या त्या ठिकाणी होते आणि त्या लढतीसाठी प्रतिष्ठेची लढत असणार आहे आणि त्याचमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी मोर्चेबांधणी केली जाते त्यासाठी या ठिकाणी आज जी जाहीर सभा होते ती जाहीर सभा ज्या पद्धतीने या ठिकाणी साजरी करण्यासाठी तयारी पूर्ण झालेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थिती आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना उभाडा गटाचे ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी बोलणार आहोत उपनेते ज्योतिताई आहेत तर नक्की काय सांगाल आज या ठिकाणी सभा होते ठाणे जिल्ह्यातली पहिली जाहीर सभा होते काय वातावरण आहे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं ठाणे जिल्ह्यावर आणि विशेषतः भिवंडी ग्रामीणवरती किती लक्ष आहे आणि किती प्रेम आहे ते ठाणे जिल्ह्यातली ही पहिली सभा आज उद्धवसाहेबांनी आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलेली आहे प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये प्रचंड आनंद आहे आणि आपले पक्षप्रमुख येत आहेत महाविकास आघाडीच्या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पक्षप्रमुखांची भूमिका महाविकास आघाडीची भूमिका महाराष्ट्र हित जपणारी भूमिका आज संपूर्ण मतदारसंघातील लोकांपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे जाजवल्य हिंदुत्वाचे विचार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विचार ऐकायला जनता उत्सुक आहे एकूणच आपण पाहिलं ती भर उन्हामध्ये सभा होते आणि अशा तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे प्रबोध लोकांसाठी एक मोठी जाहीर सभा होते काय वाटतं तुम्हाला या तळपत्या उन्हामध्ये कार्यकर्ते शिवसेनेत तेवढ्यात ताकदीने येतील शंभर टक्के कारण आतापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सावली कमी मिळली आणि ऊन जास्त मिळलेलं आहे आणि विशेष म्हणजे आजची सभा आम्हाला मिळलेली पहिली सभा आहे आणि आम्ही शंभर टक्के निवडून आणू आमच्यासमोर कोणी असू द्या आमच्या फाईटला कोण आहे हा आमच्यासमोर प्रश्न नाही निवडून फक्त आम्ही येणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गावागावामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बूथ प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत या सर्वांनी काम चालू केलेलं आहे फक्त लोकांना उद्धवजींच्याकडनं संदेश जावा या दृष्टिकोनातून ही सभा इथं आम्ही केलेली आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या पडझडीनंतर ही विधानसभा निवडणूक होते आणि शिंदेसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेले जे चाळीस पहिले आमदार होते त्या आमदारांमध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार यांचा समावेश होता शांताराम मोरे यांचा आणि त्यांच्यासमोर आपल्याला लढत द्यायची आणि त्यामुळेच ही लढत अत्यंत कडवी अशी असणारे नक्की काय सांगा शांताराम मोरेंच्या समोर लढत वगैरे तसा काही प्रश्न नाही येतो ही शिवसेनेला एकट्याला ले ही जागा लढवावी लागली आणि सुद्धा भाजपने म्हणजे प्रचारामध्ये बोला किंवा आणखी कशामध्ये एवढी माणसं उतरवली की ज्या वस्तीमध्ये ज्या समाजात प्राबल्य त्या त्या वस्ती म्हणजे जशी आपली भिवंडी कॉस्मोपॉलिटन आहे ना तर तेवढी माणसं त्यांनी उतरली आणि तरीसुद्धा आम्ही अकरा हजारांनी सीट जिंकली त्यावेळेला फक्त फरक एवढाच होता की पंचवीस वर्ष आम्ही सावरासाठी लढायचो त्यावेळेला आम्ही आमच्यासाठी लढलो आणि जो शिवसैनिकाला धनुष्यबाण बघायला मिळत नव्हता तो धनुष्यबाण बघायला मिळाल्यानंतर त्यांनी तो शरवर्षव जो करायचा होता तो, तो पूर्णपणे केला आणि विजयश्री खेचून आणली यावेळेला दोन दोन वेळा समजा शिवसेनेच्या आमदार इथून निवडून आले आणि सतत आम्ही ज्यांच्यासोबत आहोत ती माणसं निवडून येतात मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला गद्दारीच्या संदर्भात तर या भागातली झालेली गद्दारी ही संपूर्ण राज्यात सर्वश्रुत आहे आणि झालेली गद्दारी राज्यातल्या कोणत्याही जनतेला सर्वसामान्य जनतेला आवडलेली नाही आणि त्यामुळे या गद्दारीचा वचपा एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी कसा काढू शकतो ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक खंत होती निवडणुकीच्या माध्यमातून मला असं वाटतं त्या खंतेसाठी एक वेगळी मोकळी वाट या प्रत्येक मतदाराला या ठिकाणी ज्याला गद्दारी पसंत पडली नाही त्या प्रत्येक विधानसभेतल्या माणसाला ती मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने लोकांच्या हाच शिवशिवत आहेत की आता ही मशालच या धनुष्यबाणाची गद्दारी मोडणार आहे एकूणच जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असताना शिवसेना उभाटा गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल ज्या 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 ठिकाणी थेट लढते होतात त्या ठिकाणी असंच वातावरण पाहायला मिळतं की एक पेटलेला शिवसैनिक काय करू शकतो हे या जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना दाखवायचं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गद्दारी केलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी तिने कंबड आहे भेवून देऊन कॅमेरामन दुबे सह हो, संजय भुई टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं